दूधगंगा वेदगंगा नदी काठावरील गावांना धोक्याची घंटा. कोणत्याही क्षणी काळमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग. गेल्या 4-5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा नदी काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पुराच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढत असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. तसेच काळमोडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पुराच्या पाण्यात बारवाड मांगूर कुन्नूर कारदगा शिरदवाड जनवाड बेडकीहाळ सदलगा येथील नदी काठावरील ऊस व खरीप पिकांमध्ये पाणी शिरले आहे. नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून 255 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दूधगंगा व वेदगंगा नदीत 29,920 क्युसेक पावसाचे पाणी येत आहे. त्यामुळे 2 दिवसात पुराच्या पाणी पातळीत ही समुद्र सपाटीपासून 539.5 फूट इतकी वाढली आहे. 30,000 पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या काळमवाडी धरणाची पाणी क्षमता ही 25 TMC इतकी असून 20 TMC पाणी साठा सध्या झाला आहे. त्यामुळे धरण 80% भरले आहे. गतवर्षी दूधगंगा वेदगंगा नदीमध्ये 65,500 क्युसेक पाणी आल्याने नदी काठावरील सुमारे 27 गावांना त्याचा फटका बसला होता. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सततधार पावसाने मोठ्या काही गावात घरांच्या पडझडीचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर कोणतीच जीवितहानी झाली नाही. निपाणी पाटबंधारे मुख्य अभियंते अप्पासाहेब पुजारी म्हणाले, पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी काळमवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होईल. निपाणे आज रोजी कारदगामध्ये पाहिले असता गेल्या वर्षी ह्याच दिवशी 7-8 पाण्याची पातळी होती. ती अतिशय वाढल्यामुळे गावामध्ये पाणी शिरलं होतं. पण आज यावेळी परिस्थितीमध्ये आज परिस्थिती गावाला जस्ट टच झालेलं आहे. आजचं जर डिस्चार्ज चौकशी केलं तर आज 942 क्युसेक्स आहे पाणी नदीमध्ये वाहत आहे. पण गेल्या वर्षी ह्याच वेळी जवळपास 60,000 क्युसेक्स पाणी होतं. तर ते काय पाणी कशाचं होतं तर काळामुळे त्यावेळी आता 25,000 आणि भोवतीचं समुद्र जे पाणी होतं त्या पाण्याचं विसर्ग मिळून त्यावेळी 4-5,000 झाल्यामुळं पाणी गेल्या वर्षी अतिशय जोरात पाणी आलं होतं. पण यावेळी अजून धरणातलं पाणी सोडलेलं नाही आहे. आज रोजी धरणाची कॅपॅसिटी 25 TMC आता आमचं 20 TMC भरलेलं आहे. म्हणजे अंदाजे 80% भरलेलं आहे. पाण्याचे अजून सोडलेलं नाही. फक्त 1,000 क्युसेकचं पॉवर हाऊसमध्ये पॉवर जनरेटरसाठी तेवढं सोडलेलं आहे. आणि तसा असाच पाऊस राहिला की अतिवृष्टी राहिली तर 2-4 दिवसामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही खालच्या लोकांनी तहसीलदार असू दे प्रशासन असू दे सगळ्यांनी तसं आम्ही अलर्टनेसचा मेसेज दिलेला आहे. आणि ज्यावेळी वरनं गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र पाणी सोडतील त्यांनीसुद्धा आम्ही त्याच्या संपर्कामध्ये आहोत. त्यांनी पाणी सोडल्यानंतर की आम्हाला इंटिमेशन येतं ते पाणी यायला कमीत कमी आम्हाला इथं 2 दिवस लागतात कारदगामध्ये. कारण धरणापासून ते कारदगा अंतर 60-70 किलोमीटर आहे. हा प्रवास करण्यासाठी पाण्याला 2 दिवस लागतो. त्या 2 दिवसामध्ये आम्हाला कुठं शिफ्टिंग करायला लागते. जनावर असू देत घरं असू देत किंवा लोकं असू देत सगळ्या शिफ्टिंग करायचं आम्हाला तेवढा वेळ 2 दिवसात वेळ मिळतो. आणि हे महत्त्वाचं आहे की लोकांनीसुद्धा काळजी घेऊन पाणी वाढत असलं तर आपल्या जमावदिनं पाणी शिफ्ट व्हावं म्हणून किंवा हे करून